जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अमळनेर मधील मंगळ ग्रह सेवा संस्थांच्या मंदिराचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नामदार महाजन यांनी सपत्नीक विधिवत पूजन करून भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी नामदार महाजनांनी माध्यमांशी बोलताना भूमिपूजन सोहळ्याबरोबरच काही राजकीय विषयांवरही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सकल सौभाग्य मंगल द्रव्य आणि आज माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याचा दिवस आहे की मला या मंदिरामध्ये भूमिपूजनासाठी मंदिराच्या भूमिपूजनासाठी त्या यावं लागलं आहे, मला आमंत्रित केलेलं आहे। मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांनी आज इथे एक दोन मंदिर यांचं भूमिपूजन या ठिकाणी केलं। मंगळ ग्रह मंदिर ही संस्था म्हणजे देशभरामध्ये नावाजलेली संस्था आहे। इथूनच नाही तर जगभरातून या ठिकाणी भाविक येत असतात। देशामधलं हे मंगळ ग्रहाचं असं एक आगळं वेगळं हे एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी जगभरातून लोक या ठिकाणी येतात, पूजा करतात आणि मोठ्या भावना श्रद्धा त्यांच्या या मंदिराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आहेत। आणि आज इथे दोन नवीन मंदिरं बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे। एक राजकीय प्रश्न आहे, पंकजा मुंडे म्हणतात मी भाजपची आहे पण भाजप माझा नाही। नाही, मला वाटतं तुम्ही काहीतरी वेगळा अर्थ त्याचा घेतलेला दिसतोय, म्हणजे मी तर काही ऐकलं नाही। पण तू पंकजाताई आमच्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत, इथल्या आमच्या 5-7 लोकांची प्रमुख समिती आहे, कार्यसमिती कोर कमिटी, त्यातल्या त्या सदस्य आहेत आणि प्रत्येक बैठकीला ते हजर असतात। परवाई झालेल्या बैठकीला ते हजर होत्यात, त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आपण काहीतरी वेगळा घेतलेला दिसतोय। आता ते सध्या सक्रिय आहेत, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्या पूर्ण वेळ देत आहेत, राज्यामध्ये पूर्ण वेळ देत आहेत आणि म्हणून त्यातून असं काहीतरी गैरअर्थ काढण्याचं मला वाटतं कारण नाही। कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। कापसाचे दर वाढणार की नाही यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून कापसाला भाव नसल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, परंतु येत्या 15 दिवसात कापूस दराबद्दल निर्णय होईल असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले। आजही 50-60% शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे, जून महिना लागला, खरेदी होत नाही, सरकार काय उपाय करणार? ते खरं आहे, आता आधी 12,000 रुपये भाव होता, नंतर 10 झाला, नंतर 8 झाला, आता 6,500 रुपये, 7,500 रुपयावर भाव या ठिकाणी कापसाचा आलेला आहे। आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये 50-60% त्यापेक्षाही कधी 65-70% असेल एवढा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजून आहे। तो वाट बघतो आहे की भाव कधी वाढेल म्हणून। शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी खरंच यावेळेला अडचणीत आलेला आहे, कारण गेल्या वर्षी यावेळीच्या सुरुवातीला चांगले भाव मिळाले होते आणि या संदर्भामध्ये मी त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले। खरं त्यांनी भाषणामध्ये वारंवार तुम्ही जे कापसाचं आंदोलन केलं होतं त्याला ते एक चिमटाचा विषय आंदोलनामध्ये आम्ही केलं होतं। खरं त्यावेळेला मी 6,000 रुपये भाव मागितला होता। आंदोलन केवढं मोठं झालं आपल्याला कल्पना आहे। 8-9 दिवस मी उपोषाला बसलो, रोज 10-15 हजार लोक त्या ठिकाणी होते। यांनी आंदोलन केलं तर 200 लोक सुद्धा त्या आंदोलनात नव्हते। यांनी जिल्ह्याचं आंदोलन केलं कापसाचं, किती लोक होते? 200-250 मला तुम्ही हेडकाऊन दाखवा, तुमच्या सगळ्याकडे कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये क्लिप आहेत, कोणी झालं नाही यांच्या आंदोलनाला। आणि आताही आपण बघितलं, मागच्या वर्षी लोकांनी 12,000 रुपये कापूस विकला, 13,000 रुपये विकला, 11,000 रुपये विकला, 10,000 रुपये विकला। या वर्षाच्या सुरुवातीला लोकांनी 8-8 हजार, 9-9 हजार, 10-10 हजार रुपये कापूससुद्धा विकला। दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे परिणाम म्हणा, देशातले काही परिणाम म्हणा कुठल्या गोष्टीचे, ते झाल्यामुळे कापसाचे भाव यावर्षी 7,000-7,500 गेले। आता ते 7,500-7,500 आलेले आहेत, मी मान्य करतो, परंतु महिनाभर भाव कमी झाले आणि म्हणून माझ्या आंदोलनाची आठवण द्यायची। मग 12,000 झाले त्यावेळेला तुम्ही का बोलले नाही की भाव इतके दुप्पट कसे काय झाले म्हणून? म्हणून मला असं वाटतं की बाजारातल्या या स्पर्धेमुळे हे भाव कमी जास्त होत आहेत, पण निश्चित सरकार त्यावर लवकरच तोडगा काढेल। कालच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे।
सरकारचं डोकं ठिकाणावर आणा अशा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार महाजन म्हणाले की सरकारचं डोकं ठिकाणावरच आहे. आपण सर्व बघत आहात, दररोज नवीन नवीन कामे होत आहेत, दररोज उद्घाटनं होत आहेत, भूमिपूजन होत आहे. सरकारचे काम अतिशय वेगाने चाललंय, परंतु आपण जे बोलत आहात ते तुमच्या इब्रतीला शोभणारं नाहीये, असा टोला आमदार महाजन यांनी खडसेंना लगावलाय. डोकं तपासायची गरज आहे, त्यावर खडसेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझं डोकं ठिकाणावर आहे, सरकारचं डोकं तुम्ही ठिकाणावर आणा. नाही, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे. तुम्ही बघतायत कसे कसे निर्णय होत आहेत, कसे कामं होत आहेत, दररोज कसे उद्घाटनं होत आहेत, भूमिपूजन होत आहेत, रस्त्याचे असतील, पुलाचे असतील, धरणांचे असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये सरकारचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे. लोकं खुश आहे, पण तुम्ही जी वायफाट बडबड करतायत, जो तुमचा तोल वारंवार जातो आहे, म्हणजे असंसदीय भाषा वापरून तुम्ही ज्या पद्धतीने वागतात त्यामुळे तुमच्या वयाला आणि तुमच्या इब्रतीला ते शोभणारं नाही आहे, मला असं वाटतं. म्हणजे खालच्या भाषेत बोलायचं, अर्वाच्य बोलायचं, त्याच्यामुळे तुम्हाला काही फार लोक चांगलं म्हणतात असं आपण समजण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून आम्हाला फार असं खालच्या थरात जाऊन बोलता येत नाही, कारण आमच्यावर काही पक्षाची बंधनं आहेत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.